टॉस जिंकलाय टॉस इलेक्टेड टू आ, बॉल फर्स्ट स्पोर्ट्स चिलाडी संघानं अगदी बॅटिंग करावी लागेल नुकतीच बऱ्याच व्हिडिओ व्हायरल होत आहे आय लव्ह बत्तीस शिरा सेल्फी पॉइंट ती देखील व्हिडिओ व्हायरल झाले त्या आपण पाहिलं तर शंकर दत्ता मोहिते साहेबांना प्रत्येक जर मिस करतोय गाभी आहेत साहेब आणि ती देखील व्हिडिओ आज बऱ्याचशा व्हायरल झालेत प्रत्येक जण आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून शंकरदादा मोहिते साहेबांना जरूर मिस करतोय थोड्याच दिवसापूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं यासाठी ते गाभी आहेत आणि आज या स्पर्धेला ते उपस्थित नाही आहेत म्हणून काहीतरी कमी जाणवते ती शंकरदादांची मॅचच्या दिशेला आपण जाऊयात कट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी पहिला चेंडू होता जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय अर्थातच अंकुश स्वप्नील त्याच्यासोबत साथ देतोय आम्ही तर अगदी पहिलं षटक घेऊन आल्या मैदानामध्ये ओहो यावे मात्र अगदी पॅडल करण्याचा प्रयत्न तो मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली जाते अप्रतिम गोलंदाजी वेगवान गोलंदाजी अमितची गोलंदाजी अमित आज वेगान गोलंदाजी करतोय ही ताकद ची आणि पाव्हर मध्ये ती बघायला भेटते यावेळी सुर एक फटका इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स सेकंड बाउन्स ला निघून जातोय बत्तीस शिराळा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चा आणखीन एक येतोय देखना चौकार फटका खेळून काढला इन साइड आउट बॅटिंग करत असताना स्वप्नीलच्या बॅट मधून हा चौकार आला ओळखला फसला गेला स्वप्नीलने डोक्यावरची कॅप अक्षरशः काढली आहे त्याला माहिती होतं इथे जर कॅच पकडली असतीय तर मला माघारी जावं लागलं असत आणि संधी त्याला भेटली आहे जिंदगी हर किसी को एक मौका देती है या मॅच मध्ये देखील संधी भेटली आहे स्वप्नीलला आणि आपण पाहिलं तर अगदी खोलंदाज बघत राहिला क्षेत्रक्षकाडे की का काय घडलंय मला फक्त सपोर्ट बाय खेळाडूंचा यावेळी देखील फटका थोडासा फसला गेलाय लॉंगॉनचा क्षेत्रक्ष चेंडू पर्यंत पोहोचतोय फंबल झाला नाहीये अप्रतिम कॅच पकडली आहे आणि अंकुशला मात्र माघारी जावं लागतंय अजिंक्यने अजयने पकडले अप्रतिम कॅच आणि बॅटिंग करणारी टीम चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाला भेटतोय पहिला धक्का आवर असताना हो हलक्या हो हाताने फक्त कट केलाय गली रिझन मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला कुठली धाव भेटणार नाहीये रसल अजून आला नाहीये आणि रसल विशाल भाऊ ते जे आहेत कॅश प्राईज ते दे डेडिकेट करून टाका कॉमेंट्री बॉक्स मध्ये रसल येत नसेल तर <laughs> संघाची धावसंख्या अगदी स्थिर आहे सहा या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पहिल्यांदा संपन्न होतोय धावसंख्या अगदी सहा या आकड्यावरती स्थिर आहे सिक्स लॉस ऑफ दी वन विकेट ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरी स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय आणि जाऊयात एक सुमधुर संगीत ऐकूयात अर्थातच मॅड इडी जे आज आहे आपल्यासाठी आजचा दिवस आजची हजेरी भरून निघाली आहे आणि हाच आनंद चेहऱ्यावरती दिसतोय क्रिस्टल ट्रॉफी मान्यवरांच्या शुभ असते बॉलर अक्षय ता... यावेळी मात्र पहिला चेंडू शॉट फुल प्रथिम कॅच पकडली आहे आणि फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी माघारी जातोय स्वप्नेल येस अजय माने आवाज तुझा आवाज येतोय हा येतोय सर अजय माने सगळ्यात पहिल्यांदा स्वप्नात तरी विचार केला होतास का मित्रा की आय पी एल मॅच बघत होतो आणि आय पी एलमध्ये प्लेअर ऑन माइक असायचा आणि मला कधीतरी अनुभव भेटेल प्लेअर ऑन माइक मी मैदानात असेल आणि माझ्या जवळ माईक असेल आणि माझ्यासोबत कॉमेंटेटर काहीतरी संवाद कसेल अरे स्वप्नात तरी विचार केला होतास का मित्रा नव्हता केला सर हॅलो असा मी आणि सध्या आपण पाहतोय प्लेयर ऑन माईक ज्या पद्धतीने त्याच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक खेळाडूने विचार देखील केला नव्हता स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझ्याजवळ एक दिवस माईक असेल मी मैदानामध्ये असेल आणि प्लेअर ऑन माइक मी संवाद साधू शकतो आणि हे संपूर्ण दिवस आपण पाहिलं बत्तीस शिरा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस न आपल्यासाठी घेऊन आलाय आहे स्वप्न प्रत्येकजण फुकट पाहतो उघड्या डोळ्याने पाहतो पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मेहनतीची किंमत मोजावी लागते आणि तीच किंमत मेहनतीची बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनने मोजली आणि आज प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण केलं हे फक्त बत्तीस शिराळ्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही तमाम खेळाडूंचं प्रत्येक गावकऱ्याचं आणि प्रत्येक संघमालकाचं स्वप्न पूर्ण झालं एवढी मोठी लीग आम्हाला खेळायला भेटते आणखीन काय ह ओ या थोड़ा सा हावे मदे हो या फटका थोडासा फसलाय हवे मध्ये चेंडू लेग स्लीप हे आणखीने कॅच हो ड्रॉप संधी भेटलीये संधी भेटलीये बरच काय घडतंय बरच काय बिघडते आणि सध्या आपण पाहिलं तर चिलय देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघ नशिबाचा एक टक्का किशार घेऊन मैदानामध्ये बॅटिंग करते हैं। अजय माने सोबत चर्चा करतो अजय माने काय वाटतं दोन विकेट माघारी गे गेले तर गोलंदाजी कशी चालली ची या पटका वे पटका आवे मध्ये चेंडू अक्षरशः दिसत नाहीये मात्र ओहो फर्स्ट सेकंड कॅच होते ड्रॉप इथे देखील होते ड्रॉप हा देखील प्रयत्न चांगला होता मात्र प्रत्येक जण कमरेवरती हात ठेवतो की ही कॅच होणं गरजेचं होतं थोडी अवघड होती कॅच बराच वेळ हवे मध्ये होती मात्र अखेरीस कॅच होते ड्रॉप आणि संघाची धावसंख्या अगदी स्थिर नऊ या धावसंख्येवरती नऊ धाव संख्या नऊ धावसंख्या यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू गॅदर केलाय ओहो वॉड थ्रो वॉड थ्रो अप्रतिम फेकी आणि नंतर बॅटर चाललाय माघारी अर्थातच फलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र माघारी जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम चा रनआउटच्या स्वरूपामध्ये ऋषिकेश वॉड अ मॅच पहिला बॅटर बाद झाला अंकुश तद्नंतर स्वप्नील तद्नंतर ऋषिकेश रन रनआउट अजय ना तो येस अजय दादा आवाज येतोय धाव संख्या अगदी नऊ या आकड्यावरती रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय एम टी च्या माध्यमातून जिथे आपण पाहिलं तर विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचला चेंडू अगदी अप्रतिम थ्रो केला आणि बॅटर अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये पहा ब्लिंक आणि तब नंतर बॅटर होतोय रनआउट बाद धाव संख्या फक्त नऊ या आकड्यावरती आहे आणि ओव्हर क्रमांक दोन अक्षय अप्रतिम गोलंदाजी करतोय शरद आला नवीन बॅटर आणि आपण पाहिली तर एलईडी स्टम्प्स जी ब्लिंग स्टंप होती एलईडी फर्स ती फर्स्ट टाइम यूज केली गेली अगदी सकाळच्या मॅच मध्ये देखील ती यूज केली जाते बा प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या स्पर्धेला काहीतरी नवीन घेऊन येणं आणि ती प्रत्येक इच्छा मात्र पूर्ण केली जाते यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू अजय मानेसी संवाद साधायचा प्रयत्न करू अजय दादा आतापर्यंत कसा खेळ राहिला आहे गोलंदाजी कशी राहिल टीमची सर ह्या मॅचला थोडी गोलंदाजी आणि फिल्डिंग पण चांगली झालेली आहे तीन मॅच आम्ही लॉस केलेलो आहे खूप नाराज आहे आणि खूप चाहते सकट आहेत आमचे आणि कॅच कॅच यार ऑन प्लेयर ऑन माईक बोलत बोलत कॅच पकडले काय कंट्रोल आहे आणि काय बोलशील अजय ज्या पद्धतीने आज फिल्डिंग एफर्ट्स चाललेत आणि गोलंदाजी चालली पहिल्या मॅचपासून अशीच गोलंदाजी होणं महत्वाचं होतं का सर खूप अपेक्षा करून आलो होतो आणि पूर्णपणे मी नाराज आहे तीन मॅचेस लॉस गेलेलो आहे आणि खूप चाहते आहेत माझे म्हणजे खूप प्लेअर घडवलेत सकट आणि अजून सकट मार्गदर्शन करतो जसे विजय पावले सर करतात प्र, मुलांना प्रोचित करतात की कसे खेळा तसेच प्रोचित करतो पण थोडस मी स्वतःवरती थो। नाराज आहे कारण माझा फॉम नाही आहे ही गोष्ट दादा मी खरं बोलेल ही गोष्ट झोप उडवते का कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं एवढ्या लांबून येऊन जर आपला खेळ होत नसतो जेवण गोड लागतं का रे नाही सर खूप नाराज कारण मी कालच रात्री गावी जाणार होतो खूप खेळाडू म्हणलेत की होता आजचा दिवस जाईल उद्या दुसरा नि दिवस बदलेल मला माहीत होतं पण मी स्वतःवरती खूप नाराज आहे क्रिकेट आपला जिवाळ्याचा विषय झालाय का रे अजय की एखाद वेळी मुलगी सोडून गेली तरी बेहद दर्पण एखाद्या मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला नाही तर मनाला लागतं क्रिकेट जिवाळ्याचा झालाय का रे हां सर माझी पूर्ण लाईफ मी क्रिकेटसाठीच वाहून गेलेलो आहे आणि माझी फॅमिली सगळं मला क्रिकेटला कधी कर विरोध करत नाही वा ही खूप चांगली गोष्ट आणि अजय सोबत चर्चा आपण बरीच करणार आहोत आज बऱ्याच इमोशनल गोष्टी चर्चा केल्या जातात या भी फटका चांगलाय अजय आहे तिथे चेंडू बाउन्स होईल माहिती होतं चेंडू पकडण्याचा प्रयत्न ओ हो ओहो, आ, अखेरी चेंडू निघून जातोय कारण की हा चेंडू बाउन्स होणार होता कारण की या खेळपट्टीचा अंदाज पहा आणि या संपूर्ण मैदानाचा अंदाज घेतला ते नुकतंच हे मैदान तयार केलं गेलंय म्हणजे या मैदानाची माती आता थोडीशी बाहेर उडून गेले आणि संपूर्ण मैदान अगदी कडक झालंय म्हणून चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचते तेरा या आकड्यावरती बाहेरचा चेंडू टॉप चेंडू पकडतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय ओव्हर क्रमांक तीन आपण पाहतोय आणि काय बोलशील ज्या मॅच लॉस झाला त्याचं प्रमुख कारण काय शोधून काढलं बॅटिंग गोलंदाजी की फिल्डिंग सर तिने ऑप्शन लो झाले आमचे बॅटिंग पण नाही झाली बॉलिंग पण नाही झाली फिल्डिंग कुठं पण साथ नाही भेटली तिने क्षेत्रात कमी पडलो आम्ही त्यामुळे हरलो हो यावेळी मात्र अगदी पूल करण्याचा प्रयत्न यावेळी देखील बॅटच्या अगदी रडामध्ये नाही संघ मालकांना कसं उत्तर द्यायचं संघ मालकांच्या समोर कसं उभं राहायचं या गोष्टी देखील देखी मनात असतात का दादा होय सर आम्ही त्यांच्या चेहऱ्यासकडे बघित नाही कारण त्यांच्या अपेक्षा खूप होत्या आयकॉन चॉईस प्लेयर बाकीच्या खेळाडूंनी पूर्ण साथ द्यावी मॅचे जिंकाव्या कारण मालक असल्यानंतर खूप इच्छा असते की खेळाडूंकुणामध्ये असा परफॉर्मन्स पाहिजे आहे पण एकदम परफॉर्मन्स झालेला आहे पण अजय दादा एका पराभवानं संघ कधी थांबत नाही एका पराभवानं ना, खेळाडूचं क्रिकेट कधी संपत नाही आणि एका पराभवामुळे संपूर्ण टीम कधी मात्र नाराज होत नाही क्रिकेट संपत नाही अजय दादा एकच सांगेल आज हरलात मात्र पुढचा दिवस असा येईल की लगातार मॅचे जिंकत जाल आणि गोलाल हा तुमचाच उधळला जाईल थँक्यू सर थँक्यू हो शॉर्टमपूल पूल यावेळी मात्र आपण पहिला आहे शेत्रासाहेब मिड विकेटला चेंडू गॅदर केला जातोय फेकला जाईल का एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न वॉड आर रनिंग बिटविन द विकेट फेकी केली आहे मात्र दोन धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट होतात सुरेख फटका शॉर्ट ऑम पूल क्षेत्रक्षक माफ करा शॉर्ट ऑम पूल नाही ड्राय होता मात्र कव्हरला होता खेळाडू प्रतिम कॅच पकडली आहे आणि बॅटर चाललाय माघारी धक्का क्रमांक आतापर्यंत पाचवा हा धक्का संघाला लागला आहे चिलायदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाला आणि संघाची धावसंख्या फक्त पंधरा या धावसंख्येवरती आहे आणि तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत तीन षटकांचा खेळ झाला आहे पं, धाव संख्या धावसंख्या खूप कमी धावसंख्या दिसते ही खूप कमी धावसंख्या फिफ्टीन डी जे मॅडी वाट बघतोय कधी संधी देतील वाजवायला देऊया त्याला संधी निघून जातोय मिडविकेट रिजनच्या बाहेर साधावेसाठी षटकार ठाकरेला सध्या दाखवलं जात आहे स्क्रीन वरती सध्याच्या घडी अगदी चर्चेत असलेला कॅमेरा बॅन यावेळी देखील अगदी आपण पाहिलं तर बीट होतोय बॅटर बॅटर स्विंग केली भावेशला नुकताच दाखवला भावेश ठाकरे म्हणजे होमसा एम टी सीचा प्राऊड भावेश ठाकरे म्हणजे अगदी काटोकाटपणे आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारा कॅमेरामॅन भावेश ठाकरे म्हणजे हवेमध्ये असलेला चेंडूचा टेनिक्स हा नाव कोरणारा आणि नाव टिपणारा कॅमेरामॅन जो ओमसा एम टी सी कडे आहे बरीच मागणी भावेश ठाकरेला आहे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आपल्या कामाशी प्रामाणिक असणारा हा कॅमेरा मॅन आणि कॅमेरा मॅनचं खरं वैशिष्ट्य यांच्या नशिबाला बसून पंख्याच्या खाली जेवणं हे यांच्या नशिबाला नाही आहे एका हातानं जेवायचं दुसऱ्या हातानं कॅमेरा फोकस करायचा हा भावेश ठाकरे मैदानामध्ये दाखवला जातोय स्क्रीनवरती अप्रतिम कॅमेरा वर्क भावेश ठाकरे ब्रँड आहे हा जाऊ या मॅचच्या दिशेनं शॉट पूल यावी मात्र टिप्स केले किजनच्या अगदी बाहेर अगदी निघून जातोय पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आकाशाला गवसणी देणारा फ्लाइटेड निघून जातोय सहा सा धावांसाठी षटकार अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन आगे पुरा आसमान बाकी आहे ये तो पिक्चर झाकी आहे आणि पिक्चर अभि बहुत बाकी आहे अप्रतिम फटका खेळ आणि संघाची धाव संख्या अगदी तीस या आकड्यावरती जाऊन पोहोचवली आहे ही महत्वाची बॅटिंग राहू शकते या मॅच मध्ये बाहेर होता छेडछाडी करण्याचा प्रयत्न एक धाव घेतली जाते स्लीप धुंड धुंड शोधला जातोय चेंडू आणि बॅटरला अगदी माहिती पडलं की बाहेरचा चेंडू होता छेडछाडी का केली बॅटची लिडिंग एज घेतली आणि त्या स्लीप रिझन मध्ये अगदी एक धाव मात्र कम्प्लीट करण्यात आली आज आपण पाहिलं तर रोशनच कॅमेरा वर्क देखील दमदार चालू आहे अगदी आज प्रत्येक ठिकाणी त्याचा फोकस आहे बॅट स्विंग केली जाते जिथे आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू येतोय या कॅमेरा वर्क ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क चालू आहे ज्या पद्धतीने प्रत्येकाची मेहनत चालू आहे यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते बिगीट करण्याचा प्रयत्न आलेग स्लीपला चेंडू वेगाने जातोय जिथे आपण पहिला लॉन्ग लेग रिजन मध्ये कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातोय चार धाव्यासाठी की आणखीन एक येतोय बॅटिंग करत असताना फलंदाज संजयच्या बॅट मधून हा चौकार आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते पस्तीस या आकड्यावरती आणि छत्तीस दावेचं टार्गेट या मॅचमध्ये मध्ये ठेवलं मी विनंती करेल टॉससाठी यायचे दोन्ही कॅप्टन्स शंकर दादा दा मोहिते स्पोर्ट्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स दामोडे दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण दोघांनी यायचंय दादा बॉयज आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स दामोडे दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक झालाय आणि टॉस साठी आपण दोघांनी यायचंय छत्तीस दावेचं आव्हान रोशन चला टॉससाठी या दादा बोईज, शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी प्लीज दोन्ही कॅप्टन्स हा कॉल तुम्हाला आहे टॉससाठी यायचे आहे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे दोन्ही कॅप्टन्स आपण या प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन अर्थातच सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूयात मधील पेण तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा लाडका आवाज अर्थातच बोलबाला बोलबाला या आवाजानं ज्यांना ओळखलं जातं ते रुपेशी पाटील सर यांच्याकडे जाऊयात त्यांच्या वाणीतून ऐकूयात या संपूर्ण सेकंड इनिंग ची कहाणी आणि या टॉस साठी विनंती करेल अर्थातच सुनील लांबोर सर यांच्या माध्यमातून केला जाईल यानंतरच्या मॅच एक टॉस तोपर्यंत थँक्यू सो मच लवकरच भेटूयात चला प्लीज शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स, कैप्टन अरुन दादा स्पोर्ट्स टीम कॅप्टन या आणि दादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे दोन्ही टीमचे कॅप्टन साठी या दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्थात संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणाऱ्या अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे या दोन टीमच्या दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत सचिन दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत पाहूया नाणी फिकीचा इथे मात्र कोणता संघ जिंकणारा ज्या प्रकारे आपण बघतो आय पी एल इंडियन प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला ब्लेझर घातलं जातं आणि तशाच प्रकारे ही संकल्पना आपण बघतो आपण टॉस करतो आहे आणि कॉल करतील शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे टीमचे कॅप्टन आणि टॉस इथे मात्र जिंकलेला अरुंद मोहिते स्पोर्ट्स दामोड टीमचे कॅप्टनने टॉस जिंकल्याला प्रथम तर टॉस जिंकल्यानंतर निर्णय विजय सर सध्या बन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणखीन कोणत्या खेळाडूंकडून अपेक्षा असतील अजून खेळाडू आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि पहिली फिल्डिंग आहे तर तीस ते चाळीस चार ओव्हर रोखण्याचा प्रयत्न आहे चार ओव्हरमध्ये आता समोरच्या टीमला किती धावांपर्यंत आपण थांबू शकाल तीस था ते चाळीस धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा असे कोणते गोलंदाज आहेत जे मात्र चार षटक हाताळण्यासाठी आपल्याला मदत करतील एक तर विजय पावले सर आहेतच आणि तीन आमचे सागर लाड आहे विनोद आमचा आयकॉन आहे आणि स्वतः मी म्हणजे चार कन्फर्म बॉलर आहेत आमचे येस थँक्यू सो मच आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय असा आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं परंतु आता बॅटिंग आपल्या वाटेला आहे चार ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांचा डोंगर आपण रचाल पन्नास ते साठ दहा टार्गेट आम्ही देऊ समोरच्या टीम ला जर का आपण बघितलं तर आपला संघ संघर्ष करतो या मॅचमध्ये कोणाकडून अपेक्षा असतील अपेक्षा सर्वांकडूनच आहेत जे टू खेळतात ते सगळ्यांकडून अपेक्षा आहे त्यांनी फक्त हंड्रेड पर्सेंट द्या बस यश yes, थँक्यू सो मच so हे होते शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे टीमचे कॅप्टन हर्षद काळो गेम धन्यवाद पहतों देवी वाड़ी। गेला तर इथे मॅचकडे जाऊया आपण पाहतोय मॅच इथे चिलायदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी आणि आर्यन इलेव्हन शेडगेवाडी इथून पाहिलं गेलं तर चिलायदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी टीमला हव्यात छत्तीस धावा विजयासाठी जर तीन षटकं पाहिले गेली तर पूर्णपणे नावी गेली होती चिलायदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी टीमच्या अगेन्स्ट परंतु त्यानंतर आर्यन इलेव्हन शेडगेवाडी टीमनं मात्र अंतिम षटकामध्ये आपल्या बॅटिंगचा नजाकत्ता दाखवली आणि त्यानंतर इथून पाहिलं गेलं तर खूप छान इथे मात्र खेळ होताना पाहायला मिळालं त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सर्वांचे लाडके ज्यांची अतुरतेना आपण वाट पाहत होतो ते आदरणीय विराजदा नाईक साहेब यांचं ते शुभागमन मात्र होणार आहे सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आदरणीय विराजदा नाईक साहेब यांचे ते शुभागमन आणि त्यांच्याकडनं मात्र बत्तीस प्रीमियर लीग दोन हजार चोवीस ही लीग पुरस्कृत करण्यात आलेली आहे दमदार आमदार मानसिंगराव नाईक भाऊ आणि विराज दादा विराज नाईक दादांचं शुभागमन थोड्याच समयामध्ये होईल ताकीचा वापर टायमिंग प्रॉपर पश्चिम महाराष्ट्राचा हा कोयन रिरा नाव आहे अमित पाटील पाटलाचा पोरगा ठोकतोय षटकार बॉल सीमापार येथील हा हो मात्र ते षटकार खूप नाट चांगला पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती अक्रमकता मात्र पाहायला मिळाली अमित पाटील यांची इथून धावा पाहायला गेलं तर पस्तीस करायच्या चार षटकांमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये संतोष यांच्यावरती हल्ला प्रयत्न केला जातोय अमित पाटील छत्तीस करायचे आहेत पस्तीस धावा इथे जमवल्या गेलेत आणि आतापर्यंत धावा धावपलकावरती लागल्या जाते त्या सोळा धावा अर्धा पल्ला इथे कम्प्लीट केल्या जातोय आणि इथून वाईटचा निर्णय येताना पाहायला मिळेल अतिरिक्त धाव धावपलकावरती जोडली जाईल एकोणीस बॉल मध्ये एकोणीस धावांची आता इथून गरज असेल अंकांचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय आता संधी आहे तिथे उंची जास्त लांब आहे अंतर कापलंय अंतर मिळालं ही अमित पाटील यांच्या बॅटमधून आणखी एक काउ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार संतोषांच्या गोलंदाजीवरती हल्ला येथील धावा सहा षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डावलकावरती धावा लागला जात आहेत त्या ट्वेंटी थ्री तेवीस धावा आता येणारे अठरा बॉल आणि अठरा बॉल मध्ये तेरा धावांची गरज असेल विजयासाठी ती देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या टीमला करदादा मोहिते स्पोर्ट्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स दामोडे उंची जास्त आहे लांबी कमी परंतु क्षेत्ररक्षक येत्यात बॉलच्या खाली पकडला जाईल का झेल संधी yes, आहे यस डेफिनेटली आणि पकडला गेलाय झेल फलंदाज बाद पहिला विकेट माघारी जाताना पाहायला मेल संदेश कोत यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसतोय पहिला चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी या टीमला तेवीस या धावसंख्येवरती शंकरदादा मोहिते यांच्या टीमला आपण पाहू शकता स्क्रीनवरती एम टीम चा मिटिंग चालू आहे रणनीती आखली जातोय ही तर खासियत आहे एम टी सीची प्रत्येक गोष्टीवरती नजर आणि अर्थातच नाव सध्याच्या घडीला भावेश ठाकरे कोनेगावचा हा सितारा कॅमेरामन म्हणून ज्यांनी ओळख हो आपली निर्माण केली या टेनिस पटलावरती अनिल नवीन फलंदाज हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात अठरा बॉलमध्ये तेरा जमवचे आहेत आणि इथून अगदी सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं बॉल अगदी क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये मात्र पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद होतील आल्या पाहुली माघारी परतावं लागेल इथे अनिल या मात्र फलंदाजा आता इथून आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय सगळे जे विजय पावले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे सांगली गावाचा हा सितारा सांगली जिल्ह्याला टेनिस पटलावरती ज्यांनी ओळख निर्माण करून दिली आणि सगळ्या बत्तीशच्या मात्र खेळाडूंना मार्गदर्शन करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि तेवढंच आदरपूर्वक विजय पावले सर यांचं मात्र इथे मार्गदर्शन ऐकताना आपण पाहू शकता इथे स्क्रीनवरती ही खासियत आहे ओलक अशीच निर्माण केली जात नाही आहे नाव असंच होत नाही आहे त्यामागे खूप कष्ट खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत विजय पावले सर याने घेतली आहे आणि त्यासाठी जमा झालेली गर्दी त्यांच्या अवतीभोवती आपण पाहतोय ते नाव आहे विजय पावले सर हा सांगली गावाची सितारा म्हणून ज्यांची ओलख आहे सांगली एक्सप्रेस म्हणून ओळख आहे आय एस पी एलमध्ये सुद्धा खेळताना पाहिलं आहे त्यांना आपण आणि तेच आपण मार्गदर्शन करताना इथून पाहतोय आपण सर्व बत्तीसशहातील खेळाडूंना नवीन फलंदाज अभिजीत यांना आपण पाहतोय इथे मॅच अगदी हातामध्ये आहे परंतु पाहिलं गेलं तर थोडंसं हा षटक नावे जाताना पाहायला मिळतो आहे टीम आर्यन इलेव्हन शेडगेवाडी टीमच्या अगेन्स्ट कारण पाहिलं गेलं तर कुठे वाटत होतं या मॅचमध्ये या गोलंदाजीमध्ये या दुसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल परंतु चांगली गोलंदाजी अंकुश अंकुश ठेवताना पाहायला मिळत्या धावांवरती लॉंगॉपमध्ये ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्रक्षक आहेत इथे बॉलपर्यंत पोहोचतायत बॉलला उचलतील फेकी केली जाईल एक धाव मात्र येताना पाहायला मेल आता इथून ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहिले गेले अमित पाटील योद्धा इलेवन पनुमरे या टीममधून स्थानिक टीममधून खेळताना सातत्याने पाहतोय आपण बबलू पाटील आपल्या अध्यक्ष त्यांच्या टीममधून अमित पाटील पश्चिम महाराष्ट्रातील सितारा म्हणून ज्यांची ओळख आहे परंतु आज थोडीशी कमी पडले की काय अजय माने यांची आपण इंटरव्ह्यू पाहिली त्याच्यामध्ये अजय माने यांना पण नाराज होतानाही पाहिलं गेलेत कारण भरपूर सारी अपेक्षा अजय माने वाकुर्ड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील सितारा ज्याने अनेक खेळाडू घडवलेत अजय माने यांनी आणि तेच आज नाराज होताना पाहायला मिळाले आपल्याला कारण तीन सामने गमावलेत परंतु हा सामना जिंकण्याची संधी आहे तिथे दुर्वरचा प्रवास वा बाई वा चित्ताच्या चपलांना हरण्याच्या गतीनं वेगानं स्वप्नील मात्र बॉल पर्यंत पोहोचलेत आणि अप्रतिम झेल अगदी इथे मात्र टिपला गेलाय फलंदाज बाद बॅक टू डग अभि यांना मात्र परतावा लागेल माघारी पंचवीस या धावसंख्येवरती दुसरा विकेट पूर्ण स्कॉट पाहतोय आणि इथून तीन मॅच पराभूत झाले असले तरी सुद्धा इथून आनंदाचं वातावरण असेल निश्चित येणारे तेरा बॉल मध्ये अकरा धावा इथे जमवायचे आहेत आणि बारा बॉल मध्ये इथून फलंदाज स्ट्राइक इंडला असतील अमित पाटील तर दुसऱ्या बाजूला आहेत अजय माने ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये खेळून काढला आहे ज्या स्वप्नी ल्यांच्यापर्यंत बॉल पोचतोय बॉलला थोडसं स्कीड झाला होता मधून त्याचा फायदा उचलला जातो आहे आणि तोपर्यंत दहावा इथे कंप्लीट केले जात आहेत दोन मॅच पाहिलं गेलं तर पूर्णपणे बॅटिंग करणारी टीम चिलायदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी टीमच्यापासून आहे परंतु हा क्रिकेट आहे कमबॅक इथे केलं जाईल का पलटवार केलं जाईल का आर्यन इलेव्हन शेडगेवाडी टीमकडून पल्लू शॉट शुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न इथून मैदानाला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल झाल्या फाईन लेगमध्ये चित्रक्षक आहेत इथे बॉलपर्यंत पोहोचतात उचलतील फेकी करतील दोन धावाही त्यांना पाहायला मिळतील आणि या शॉर्ट रनिंग निश्चित येते मात्र आपल्याला पाहायला मिळेल रुपेश सावंत सर अगदी चतुराई पंचांचे आपल्याला नेहमी सातत्याने मात्र पाहायला गेले ओमकार गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी वापरले जात आहेत इथे टीम आर्यन इलेव्हन शेडगेवाडी टीम उल्लेख केला होता ब्लू जर्सीचा आपण ब्लू जर्सी म्हटल्यानंतर तीन मागील हंगामामध्ये टाय मॅचेस आपण पाहिलं होत्या आणि मागची मॅच अरिनिरिवन शेडगेवाडी या टीमची मात्र टाय झाली होती त्यानंतर अक्रमण ते पाहायला मिळालं बॉलला फेकून दिले छिडफाड करत आर पार बॉल सीमा पार चार धावा अधिराख्यामध्ये खेळणारे खेळाडू अजय माने म्हटल्यानंतर अनेक बत्तीस शहरातील खेळाडूंना घडवणारे पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना घडवणारे मात्र खेळाडू परंतु हा पाटलासा पोरगा अमित पाटील अगदी गिरकी घेत बाबऱ्या सारखा गिरगिर गिरगिरगिर गिरगिर फिरलाय -गिर 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 बॉल चालला सी मारे पार 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 षटकार चर करताना इथे मात्र पाहायला मिलते आहेत शिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी टीमच्या आणि इथून